हेलो फ्रेंड्स, आपण पाहत होतो आपल्या केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल. एक रिएक्शन आपली बघून झाली होती, रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ओएच बॉन्ड. नेक्स्ट आपण पाहतो आता आपली दुसरी रिएक्शन, रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ सीओ बॉन्ड. म्हणजे अल्कोहोलमधला कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे? सी आणि ओ हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, त्याच्यामुळे घडून येणाऱ्या केमिकल रिएक्शन्स. तर याच्यामधली जी पहिली रिएक्शन आहे ती आहे रिएक्शन विथ ड्राय और कॉन्सन्ट्रेटेड एच एक्स. एच एक्स म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, हायड्रोजन हलाईड. आणि जेव्हा आपण हलाईड म्हणतो तेव्हा मेनली तिथे तुम्हाला तीन रिॲक्शन बघावे लागतात, एकदा एच सी एलसोबत, एकदा एच बी आरसोबत आणि एकदा एच आयसोबत. म्हणजे मग या सेकंड रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये पुन्हा तीन रिॲक्शन आहेत. आपण याच्यामधली सब रिॲक्शन बघूया. रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल, किंवा याला दुसरं अजून एक नाव आहे या रिॲक्शनला, ग्रूज मेथड. ग्रूज मेथड और ग्रूज प्रोसेस घेऊया. आपण हे रिॲक्शन अल्कोहोलच्या पाहतोय म्हणून मग आपला मेन रिॲक्टंट कोणता असणार आहे? अल्कोहोलच असणार आहे. तर हा आपण सुरुवातीला जनरल रिॲक्शन बघू. हा घेतला आपण अल्कोहोल, प्लस त्याच्यामध्ये कोणाला ॲड करणार? कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ. आपल्याला ही रिॲक्शन करताना हिटिंग करायची आहे प्रोव्हाइड, आणि सोबतच तुम्हाला कॅटलिस्ट वापरायचा आहे अनहायड्रस झेडियन सी एल टू. बघा, वेन अल्कोहोल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झेडियन सी एल टू, या दोघांना जेव्हा आपण हिट करतो या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये काय होतं? ही जी रिॲक्शन आहे आपण ही सेकंडच्या अंडर स्टडी करतोय. मी आधीच सांगितलं की या रिॲक्शनमध्ये सी ओ बॉन्ड ब्रेक होणार. सी ओ बॉन्ड ब्रेक होणार म्हणजे कोणता? या अल्किल ग्रुपचा आणि या ऑक्सिजन या दोघांच्या मधला हा बॉन्ड ब्रेक होतो. हा ओ एच आणि हा हायड्रोजन, साईडला काय निघत असेल? दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन, साईडला निघते एच टू म्हणजे वॉटर मॉलिक्युल. आता काय राहिलं आहे? आपला अल्किल ग्रुप राहिला आहे आणि हलाईड ग्रुप राहिला आहे. हा हलाईड ग्रुप येऊन अटॅच होतो या अल्किल ग्रुपला, म्हणजे मग तुम्हाला मेन प्रोडक्ट मिळतो आर सी एल. इथे मिळालं आहे आपल्याला अल्किल क्लोराईड. इथं झाले आहे जनरल रिॲक्शन. एक्झाम्पल बघूया आपण. मी जेव्हा इथे इथेनॉल घेते किंवा इथिल अल्कोहोल घेते, आणि त्याला रिॲक्ट करते विथ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ हीट अँड अनहायड्रस झेडियन सी एल टू. हे तुम्हाला लर्न करावं लागेल. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड एच सी एलसोबत रिॲक्ट करतो अल्कोहोलला, तुम्हाला कॅटलिस्ट हाच वापरावा लागेल, अनहायड्रस झेडियन सी एल टू. तुम्ही जसे हे बदलणार त्याच्यानुसार कॅटलिस्टसुद्धा चेंज होईल. एच सी एलसाठी वापरायचं आहे अनहायड्रस झेडियन सी एल टू. बघा काय होईल. मी बघाशी सांगितल्याप्रमाणे सी आणि ओ बॉन्ड ब्रेक होईल. हा ओ एच ग्रुप आणि हा हायड्रोजन, साईडला काय निघेल? एच टू ओ मॉलिक्युल. आणि मेन प्रोडक्ट कोणता भेटेल? मेन प्रोडक्ट तुमचा असेल हा सी एल ग्रुप येऊन अटॅच होतो या सी एच टूच्या पुढे, म्हणजे मग तुम्हाला मिळतो आहे सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड सी एल. याला काय म्हणतो आपण? इथिल क्लोराईड किंवा दुसरं नाव आहे याचं क्लोरो इथेन. बघा, जेव्हा मी इथिल अल्कोहोल घेतला त्याला रिॲक्ट केलं कॉन्सन्ट्रेटेड एच सी एलच्या सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झेडियन सी एल टू अँड हीट, मला इथे इथिल क्लोराईड भेटला. मी जर इथे मिथिल अल्कोहोल घेतला असता तर मला काय मिळालं असतं? मिथिल क्लोराईड. मी जर इथे प्रॉपिल अल्कोहोल घेतला असता तर मला मिळालं असतं प्रॉपिल क्लोराईड. तुमच्यासाठी सेकंड एक्झाम्पल होमवर्क म्हणून आहे. जेव्हा मी इथे मिथेनॉल घेते आणि तो रिॲक्ट करते कॉन्सन्ट्रेटेड एच सी एलसोबत, तेव्हा मला काय प्रोडक्ट मिळेल? हे झालं आहे तुमच्यासाठी होमवर्क. थँक्यू.